सभागृहात आक्रमक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतांश बड्या जिल्हा परिषद सदस्यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यानं त्यांना नव्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या दिग्गजांना जिल्हा परिषदेत पुन्हा प्रवेशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असं चित्र आताच दिसू लागलं आहे. अधिकारी प्रश्नांची वेळीच उत्तरं देत नाहीत. अधिकाऱ्यांना वाटतंय की विद्यमान सदस्यांचं आता काय 4 महिने राहिलेत. उडवा उडवीची उत्तरं देऊन वेळ मारून देऊ, पण लक्षात ठेवा, समोरील बाकावर बसणारे आम्ही सर्वच सदस्य पुन्हा 2017 सभागृहात येणारच आहोत, असा सूचक इशारा भाजपचे गटनेते ज्ञानेश्वर मोटे यांनी 20 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिला होता. त्यावेळी सभागृहात मोठा हशा पिकला होता. मात्र समोरील बाकावर बसणारे सर्वच सदस्य जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत गायब झाल्याचं चित्र आहे. 4 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वच पक्षातील दिग्गजांना चांगलाच झटका बसला. सभागृह गाजवणारे आणि सभेच्या वेळी समोरील बाकावर बसणाऱ्या सर्वच पक्षातील दिग्गज सदस्यांचे हक्काचे मतदारसंघ गायब झाल्यानं त्यांची चांगलीच गोची झाली आहे. यात सभागृहात सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते रामदास पालोदकर, भाजपचे गटनेते ज्ञानेश्वर मोटे, शिवसेनेचे गटनेते मनाजी मिसाळ, अभ्यास पूर्ण विवेचन करून अधिकाऱ्यांना नेहमीच धारेवर धरणारे दीपक राजपूत, शिक्षण आणि आरोग्य सभापती विनोद तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार, बांधकाम सभापती संतोष जाधव, संतोष माने, भाजपचे अनिल चोरडिया, बबन कुंडारे, सुनील शिंदे, शैलेश क्षीरसागर, माजी सभापती रामनाथ चोरभले, अत्यंत आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करणाऱ्या आंबे लोहळ गटाच्या सदस्या पुष्पा जाधव आणि गवई या सर्वांच्या मतदारसंघावर आरक्षण पडल्यानं पुन्हा 2017 टर्मसाठी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसने या ठिकाणी निर्विवाद सत्ता भोगली आहे. काँग्रेसच्या पाठोपाठ पूर्ण ताकदीनिशी फक्त शिवसेनेने काही काळ का होईना सत्ता भोगली आहे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बदललेले राजकीय समीकरण यामुळे 2017 होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेचा कस लागणार आहे, तर काँग्रेसला सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाकडे जिल्ह्याचा प्रभावी नेतृत्व करणारा चेहराच नसल्यानं ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर भाजपाच्या मुसंडीमुळे यावेळेस चित्र वेगळंच दिसणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आमदार अब्दुल सत्तारांच्या राजीनामा नाट्याचा परिणाम चांगलाच होणार आहे. तशी काँग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी डॉक्टर कल्याण काळे, विद्यमान काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार आणि नितीन पाटील यांनी एकत्र येऊन जोर लावला तर काँग्रेसला पाय रोवता येईल. दरम्यान 2002 सेनेने काँग्रेसच्या हातातून जिल्हा परिषद हिसकावली होती, परंतु ती त्यांना जास्त काळ टिकवता आली नाही. यावेळेस त्यांना एंट्री करण्यासाठी अंतर्गत बंडाळी कमी करावी लागणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या वाढत्या समर्थनाचा उपयोग युतीला करून घेता येऊ शकतो. यावेळी आरक्षणामुळे दिग्गजांना आपापले मतदारसंघ राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यातील काही सदस्यांना पत्नीला निवडणुकीसाठी उभं करावं लागेल आणि इतरत्र मतदारसंघ शोधावा लागेल, तेव्हाच त्यांना पुढील टर्मसाठी दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. बांधकाम सभापती संतोष जाधव यांचा सिल्लेगाव गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यानं ते त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात. दीपक राजपूत हे सुद्धा याच प्रकारे रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. तर सभागृहात अत्यंत आक्रमक रीतीने अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या पुष्पा जाधव यांचा आंबे लोहळ हा गट आरक्षित झाल्यानं त्या सिल्लेगाव गटातून नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे त्यांची टक्कर तिथे विद्यमान बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्याशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मातब्बर समजले जाणारे विनोद तांबे यांचा विहा मांडवा हा गट आरक्षित झालाय. ते शेजारील पासोड निवडणूक लढवू शकतात, तथापि तिथे त्यांच्या समोर आमदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. अनिल चोरडिया यांच्या गटाचे 2 तुकडे आणि ते दोन्ही आरक्षित झालेत, त्यामुळे अनिल चोरडिया यांना आता शेजारी हक्काचा गटच राहिला नाही. एकंदर परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेत विद्यमान असलेल्या 38 सदस्यांच्या पुन्हा सभागृहात आगमन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे असंच दिसून येतंय.